पुण्यामधील एक सरकारी भूखंड खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला जातोय. शेकडो कोटींचा हा भूखंड एका बिल्डरला फक्त 70 कोटींमध्ये 99 वर्षांच्या करारावर देण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे आज ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आहे त्याच ठिकाणचा हा भूखंड आहे आणि या भूखंडावरून सध्या पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. सरकारी जागा बिल्डरच्या घशात, कवडीमोल दरात बिल्डरला जागा, पुण्यात कोण खातय भूखंडाचं श्रीखंड. पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा मोक्याचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. हा भूखंड MSRDC कडून परस्पर खासगी बिल्डरला देण्यात आलाय, तोही अगदी कवडीमोल भावात. त्यामुळे या शासकीय भूखंडाचं श्रीखंड नेमकं कोण खात आहे असा सवाल उपस्थित झालाय. महत्वाची बाब ही की एकेकाळी ब्रिटिशकालीन ख्यातनाम स्थापत्य अभियंता भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचं इथे कार्यालय होतं. सध्या या 1/4 एकर जागेची बाजार भावाप्रमाणे किंमत 350 ते 400 कोटींच्या घरात आहे. पण रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC ने हा भूखंड अवघ्या 70 कोटी रुपयात 99 वर्षांच्या करारावर बिल्डरच्या घशात घातलाय. आमची मागणी म्हणूनच पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी सर विश्वेश्वरय्या यांचं छोटेखानी स्मारक उभारण्याची आणि बांधकाम भवन निर्माण करण्याची मागणी इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं केली आहे. तीच मागणी तर सर्व विश्वेश्वरांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात. सर्व विश्वेश्वर बांधकाम भवन इथं उभारावं जेणेकरून शासकीय ऑफिस आणि एका बाजूला त्यांचं स्मारक ही जागा शासनाच्या ताब्यात नाही. अन्यथा यापूर्वी पण कॅन्सर हॉस्पिटलसाठी मागणी केली होती ना लोकप्रतिनिधींनी, दर ते पण नाही आणि हे पण नाही असं आणि खासगी विकासाकाल देण्याचा काय उद्देश आहे. रस्त्यांचा विकास आणि बांधकाम देखभालीसाठी राज्य सरकारनं 1996 साली राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. त्यावेळी महामंडळाकडे मालमत्ता असावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या मालकीची काही जागा रस्ते महामंडळाला भाडे तत्वावर दिली होती. या जागांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्यासाठी खासगी संस्थांना भाडे तत्वावर जागा देण्यासाठी सरकारकडून 2016 ला महामंडळाला परवानगी देण्यात आली. पण आता खासगी बिल्डरला हाताशी धरून मंगळवार पेठेतील 1/4 एकर जागा कवडीमोल दरानं बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट महामंडळानं घातलाय. हाच तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासकीय भूखंड मोक्याचा आहे अशासाठी, कारण इथं कॅन्सर रुग्णालय होणार होतं, शासनाने तशी मंजुरी दिली. कारण समोर आपल्याला माहिती ससूनचं रुग्णालय आहे, त्याच्याच बाजूला जर कर्क रुग्णालय झालं तर पेशंटला त्याचा फायदा होईल, सोयीचं होईल आणि अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात एकही कॅन्सर रुग्णालय म्हणून शासनाने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली, विधिमंडळात ती घोषणाही झाली. पण हाच भूखंड MSRDC ने परस्पर एका बिल्डरला अवघ्या 70 कोटीत घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुण्याच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या याच जागेत कॅन्सर रुग्णालय उभारण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी विद्यमान पालकमंत्री अजित पवारांनी केली होती. त्यासंदर्भात ससून रुग्णालय प्रशासनाकडून कार्यवाही देखील सुरू झाली, पण मधल्या काळात रुग्णालयाचा प्रस्ताव बारगळला. दरम्यान वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी गेल्याच अधिवेशनात ही जागा ससून रुग्णालयाला हस्तांतरित करावी असा प्रस्तावही सादर केला होता. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनीही या संदर्भात मागणी केली होती, पण आता MSRDC ने हा भूखंडच विकायला काढल्यानं केसकरांनी हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. शासकीय जमीन विल्हेवाट कायदा किंवा नियम याच्यामध्ये असं सांगतात की 30 वर्षाच्या वर शासकीय जमीन कुणाला देता येत नाही, लीजनी असेल अगर काही. हे 90 वर्षाच्या कराराने देत आहेत, कुणी दिला अधिकार MSRDC ला? त्यामुळे मला असं वाटतं हा सगळा बेकायदेशीर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं इथं सर विश्वेश्वरांनी काम केलंय अभियंता म्हणून, त्यांचं स्मारक हो या अभियंत्यांची सगळी मागणी आहे, त्यांनी आंदोलन केलंय. आणि दुसरं इथं कॅन्सर रुग्णालय हो ही मागणी आहे, त्याचा प्रस्ताव मंजूर झालाय शासन दरबारी, तरीही MSRDC परस्पर हा भूखंड अवघ्या 70 कोटीमध्ये कुठल्या तरी एका बिल्डरच्या घशात घालतंय हे निश्चितच मोठं पातक आहे आणि थांबवलं पाहिजे, हीच पुणेकरांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.